धुळे शहरातल्या फाशी पुलाजवळ अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्ससमोर पालिकेच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामामध्ये बुलडोझरनं ही पाईपलाईन फुटली, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं. धुळे शहरामध्ये 4 ते 5 दिवसाआड पाणी येत आहे. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्यानं नागरिक संताप व्यक्त करत आहेत. गेल्या 1 तासांहून अधिक काळ हे लाखो लिटर पाणी वाहून जात असताना देखील मनपानं पाईपलाईन बंद करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही आहेत. अजूनही या पाण्याची नासाडी सुरूच आहे.